एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। काय लेनचे गडप व्हायचा रवी भाऊ, आम्ही शेतीत मग्न आहे म्हणून बरं आहे, नाही तर टोल आहे ना टोल एवढा भ्रष्टाचार आहे हा टोल, आम्ही त्याच्यात लक्ष नाही घालत का? आम्हाला कष्टानं खायची सवय, इकडे अशी झक मारायची सवय नाही। लेन गायब करता सरकारला तरी जाता का ते पैसे? आणि काय प्रोव्हिजन्स आहे पूर्ण हायवे ने, काय प्रोव्हिजन्स आहे? मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चांदवड टोल नाक्यावर केली जाते स्थानिक रहिवाशांकडून टोल वसुली। प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी केली टोल वसुली बंद करण्याची मागणी। सविस्तर वृत्त असे, नाशिक जिल्ह्यामधील मुंबई आग्रा हायवेवर चांदवड टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना अडवून टोल आकारला जाऊ नये व ही वसुली गैर असल्याचे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात टोल वसुली करून स्थानिक शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी ते म्हणाले। आपण चांदवडच्या टोल प्लाझावरती कालपासून एक गडबड चालू आहे, इथनं लोकल गाड्यांना सुद्धा त्या ठिकाणी टोल चार्ज करण्याचा विचार या व्यवस्थापनाचा आहे। कालच्या दिवसभरात आम्ही विनंतीच्याद्वारे फोनवरती बोलून प्रयत्न केला की हा प्रॉब्लेम सॉल्व होईल, परंतु आज दिवसभरात अगदी शेतकरी टोमॅटो विक्रीला घेऊन जात असताना पिंपळगाव आणि नाशिक या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना इथं अडवणूक झाली। हे प्रचंड चुकीचं धोरण आहे, कुठं कुठं शेतकऱ्याची अडवणूक करायची एकही जागा सोडणार नाही। आता तुम्ही हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करत असताना जर चांदवडच्याच भूमिपुत्रांच्या गाड्या अशा पद्धतीने अडवल्या जात असेल तर चांदवडच्या भूमीवर हा टोल उभा राहू देणार नाही। हा शेतकरी संघटनेच्या तथा प्रहार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सज्जड इशारा देतो, लाईटली घेऊ नका। जर पुण्यांदा चांदवड टोलवरती टोमॅटो अथवा लोकल त्या ठिकाणी साधनं अडवण्याचा प्रयत्न केला तर ज्या कोणं ह्या मॅनेजमेंटमध्ये हा टोल चालवायला घेतला आहे त्याला अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर त्यांना दुसरीकडे कुठं प्रयत्न करावा, या ठिकाणी नादाला लागू नको। प्रचंड दुष्काळात आम्ही होरपळतोय, 4,000 रुपये टँकरनं पाणी विकत घेऊन शेती करतोय, आमचे बोटं तोडून तुमच्या पुढे ठेवतोय, आम्ही ओरडून ओरडून सांगतोय की आम्हाला जगण्याचा प्रयत्न करू द्या। आणि तुम्ही त्या ठिकाणी जगण्याच्या प्रयत्नाच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीनं फास लावण्याचा प्रयत्न करता आणि गळा वाळण्याचा जो प्रयत्न करताय तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हा तर टोल प्लाझा आहे, आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात पावलं टाकण्याच्या विरोध विचारात आहोत। तुम्ही टोल प्लाझा बंद करताय, आमच्यासाठी चार्ज करताय, होऊ देणार नाही। आज या ठिकाणी मॅनेजर साहेबांच्या आहेरे साहेब आहेत, त्यांच्याकडे आम्ही हे निवेदन दिलेलं आहे, लेखी दिलेलं आहे, चुकूनही या लेखी निवेदनाचा अवमान करू नका, हीच विनंती वजा इशारा या ठिकाणी देतो। जर तसं केलं तर चांदवडच्या भूमीवरती भूमिपुत्रांना अडवणारा टोल नाका दिसू देणार नाही। धन्यवाद। दरम्यान या प्रसंगी त्यांनी या टोल वसुली विरोधात टोल प्रशासनाला निवेदन देऊन वसुली थांबविण्यात यावी अशी विनंती केली आहे। एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालटे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।